थोडक्यात परिचय करून देऊ देऊ इच्छितो. मागे आता आपण शैलेश गोखले व्यवस्था प्रमुख, चंद्रकांत जाधव व्यवस्था प्रमुख. नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे वाईएसआर न्यूज. इस वक्त हमें मीरा भाईंदर शहर से उत्तन के केशव सुष्टी रामभाव मार्गी प्रबोधनी में भारतीय जनता पार्टी का 3 दिन का यहां पर प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया है. और इस शिविर में प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुड़े, आमदार प्रवीण दरेकर और पंकजा मुंडे आदि सहित कई नेतागण उपस्थित है. इस संदर्भ में प्रदेश अध्यक्ष बावनकुड़े ने क्या कहा, आइए जानते हैं. 12-17 है, 12-17 मध्ये 12 वक्ते प्रशिक्षण वर्गामध्ये मत मांडणार आहेत आणि जवळपास 150 वर आमचे प्रमुख पदाधिकारी या प्रशिक्षणाला हजर राहणार. 7-8-9 3 दिवस प्रशिक्षण करून नव्या ऊर्जेने नव्या संकल्पना घेऊन नवा संकल्प घेऊन महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष संघटित करणे, संघटना मजबूत करणे, सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या संपूर्ण लाभाच्या योजना समाजापर्यंत पोहोचवणे, सरकारचे निर्णय समाजापर्यंत पोहोचवणे आणि अनेक विषयावर या ठिकाणी हे सत्र असणार आहेत. भारतीय जनता पक्षाची ही जुनी परंपरा आहे की प्रशिक्षित कार्यकर्ता तयार असला पाहिजे आणि आमचे सर्व प्रदेशाचे पदाधिकारी जवळपास 152 पदाधिकारी हे प्रशिक्षण घेणार आहेत. 3 महिन्याच्या सरकारच्या 100 दिवसाचं पुस्तक आम्ही काढणार आहे. भारतीय जनता पक्ष आमच्या स्तरावर आम्ही पुस्तक काढू आणि या पुस्तकाच्या माध्यमातून ज्या ज्या वर्गाला ज्या ज्या योजनांचा फायदा होणार आहे त्या त्या योजना ते पुस्तकाच्या माध्यमातून त्या त्या घटकापर्यंत पोहोचवण्याची योजना आहे. नाही, आम्ही साधारणतः ठरवलं आहे की मी आणि आशिष शेलारजी मुंबई आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून आम्ही दोघंही प्रत्येक 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी मुंबईत जावं, दिल्लीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आतापर्यंत संघटनात्मक कार्य काय, महाराष्ट्राची स्थिती काय यावर साधारणतः आमच्या नेत्याही चर्चा करावी आणि त्या ठिकाणी आमची जबाबदारी आहे आशिषची आणि माझी की राज्यात संघटनात्मक परिस्थितीबद्दल वगैरे आमच्या नेतृत्वाला आम्ही सांगितलं पाहिजे. हा काही स्पेसिफिक एजेंडा नव्हता. मी अध्यक्ष झाल्यानंतर 12 ऑगस्टला आशिष अध्यक्ष झाल्यानंतर काय त्या ठिकाणी या काळात झालं, पुढच्या काळात काय करायला पाहिजे, काय करणार आहोत, जसं या प्रशिक्षण वर्गात त्या विषय येणार आहेत. साधारणतः आम्ही या ठिकाणी योजना केली आहे, धन्यवाद मोदीजी, 15 लक्ष पत्र पाठवणार 15 नोव्हेंबरपूर्वी, 2024 पर्यंत 2 कोटी पत्र पाठवणार, अशा वगैरे ज्या काही आम्ही बाबी तयार केल्या आहेत त्या बाबीबद्दल आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आहे. असा काही स्पेसिफिक अजेंडा नाही आहे की याच विषयाला गेलं त्याच विषयाला गेलं असं काही स्पेसिफिक अजेंडा नाही आहे. संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगाचा असल्यामुळे निवडणूक आयोगानेच तो आपला अधिकार वापरायचा आहे, त्यामुळे याबद्दल बोलणं काही उचित नाही. खास करून अंधेरीची निवडणूक येत्या काही दिवसात होतात, त्याच्या आधी हे निवडणूक चिन्हाचं वाटप होईल असं वाटतं. मला वाटतं की हा निर्णय पूर्ण आयोगाचा आहे, दोन्हीकडे बाजूने त्या ठिकाणी चिन्ह मिळावं असं जर असेल तर आयोगानेच निर्णय घ्यावा लागेल. ही निवडणूक जी आहे ती भाजप लढवणार का शिवसेनेचा शिंदे गट लढवणार? आम्ही आता आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबांचं म्हणणं काय, आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचं म्हणणं काय हे अजून बाहेर यायचं आहे. निश्चितपणे आमची चर्चा होईल, 1-2 दिवसाचं चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर आपल्याला कळेल.